नगररचनाचे प्रभारी प्रमुख म्हणून लक्ष्मण चलवादी यांच्याकडे पदभार सोपवण्यात आलाय. लवकरच प्रलंबित कामे मार्गी लावली जातील असंही पालिका आयुक्तांनी सांगितलंय. कार्यकक्षेच्या मुद्द्यावरून पालिका आयुक्तांनी नगररचनाचे संचालक संजय माने यांना कार्यमुक्त केलं. आता नगररचनाचे प्रभारी प्रमुख म्हणून लक्ष्मण चलवादी यांच्याकडे पदभार सोपवण्यात आलाय. चलवादी यांनी यापूर्वी नगर अभियंता म्हणून देखील काम पाहिलंय. संजय माने यांना कार्यमुक्त करण्याच्या पालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीबाबत इन सोलापूर न्यूजनं विविध मुद्दे उपस्थित केले होते. नगररचनाकडं बांधकाम परवान्याची बरीच प्रकरणं प्रलंबित असल्याकडं लक्ष वेधलं होतं. याबाबत पालिका आयुक्त कोणताच निर्णय घेत नाहीत. यामुळं पालिकेच्या तिजोरीत येणारा मोठा निधी थांबला असल्याचंही बातमीपत्रातून मांडलेलं होतं. यावरून पालिका पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत पालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीत सुधारणा झाली नाही तर त्यांच्यासह अतिरिक्त आयुक्तांना परत पाठवण्याचा पवित्रा घेतलाय. दरम्यान इकडं पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी बांधकाम परवान्याची प्रलंबित प्रकरणं त्वरित मार्गी लागतील असं सांगताना लेआउट मंजुरीबाबतही निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं.